नमस्कार मित्रांनो रचना म्हणजे कन्स्ट्रक्शन्सच्या ह्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण रेषाखंडाचा लंब समध विभाजक आणि कोणाचा विभाजक सारख्या आधारभूत रचना शिकलो तसेच त्या रचनांची सत्यता पडताळून पाहिली ह्या व्हिडिओमध्ये आपण दिलेल्या मापांवरून कोणाची रचना करणे म्हणजेच ड्रॉ अँड अँगल ऑफ द गिव्हन मेजर शिकूया तर चला सुरू करूया प्रश्न काही अशा प्रकारचे आहेत की कि किरण ए च्या आरंभिक बिंदू ए पासून तीस अंशच्या कोनाची रचना करा मित्रांनो आपल्याला फक्त एक किरण ए बी दिलेला आहे सगळ्यात आधी आपण किरण ए बी वर एक समभुज त्रिकोण बनवूया कारण समभुज त्रिकोणाचे सर्व कोणांचे माप साठ अंश असते आणि मग आपण कोण एच्या समद्विभाजकाची रचना करून तीस अंशाचा कोण निर्माण करू शकतो चला किरण ए बी काढूया आता कंपास पासून कितीही मापाचे कंस काढूया आणि काही अशा प्रकारे आणि किरण ए बी वर बनलेल्या छेद बिंदूला सी नाव देऊया आता माप न बदलता बिंदू सी पासून परत एक कंस आखा जो पहिल्या आखलेल्या कंसला बिंदू डी वर छेदेल आता आपण कोन ए च्या समद्विभाजकाची रचना करून किरण ए बी वर तीस अंशाच्या कोनाची निर्मिती करू शकतो आता दोन्ही बाजूंवर लावलेल्या कंसाचे छेद बिंदू बिंदू सी आणि डी पासून कोणाच्या समोरच्या दिशेमध्ये सी च्या अर्ध्याहून अधिक माप घेऊन एक एक कंस काढूया जे बिंदू ई वर छेद करतील आता आपण शीर्ष ए आणि बिंदू ई ला जोडूया हा किरण एई ए, कोन डी ए सी चा समद्विभाजक आहे आणि कोन ई ए, ए सी तीस अंशाचा कोण आहे पुढच्या प्रश्नाकडे वळण्याच्या आधी सांगा की जर आपल्याला पंधरा अंशाच्या कोनाची रचना करायची असेल तर काय करायचे व्हिडिओ थांबवा आणि विचार करून सांगा आपण आता केलेल्या पूर्ण प्रक्रियेनंतर बिंदू ए वर बनलेल्या तीस अंशाच्या कोनाचे परत समद्विभाजन विभाजन करून पंधरा अंशांचा कोन मिळवू शकतो तर आता सांगा की जर आपल्याला एकशे वीस अंशाच्या कोणाची रचना करायची असेल तर काय करावे लागेल इथे रचना करू? केले आपण आपण पहिले अंशाच्या आधीच्या प्रश्नात आणि मग बिंदू डी पासून त्रिज्याचे माप न बदलता आणखी एक कंस काढूया जो बिंदू ए पासून काढलेल्या कंसाला छेदेल आणि बिंदू ए पासून ह्या छेदन बिंदू पर्यंत रेषाखंड काढून शीर्ष ए पासून एकशे वीस अंशाचा कोन बनवला जाऊ शकतो आता थोडक्यात कृती पाहून घेऊ किरण ए बी बनवा कंपासच्या मदतीने एक त्रिज्या घेऊन शीर्ष ए पासून एक मोठा कंस अशा प्रकारे काढा की कि किरण ए बी ला छेदेल आता त्रिज्या न बदलता ह्या छेदन बिंदूपासून एक कंस अशा प्रकारे काढा की तो बिंदू ए पासून काढलेल्या कंसाला डी वर छेदेल पुन्हा एकदा ह्या त्रिज्येसोबत बिंदू डी पासून मोठ्या कंसाला बिंदू सी वर छेद करून अजून एक कंस काढा शेवटी बिंदू ए पासून बिंदू सी ला जोडणारा किरण काढून शीर्ष ए पासून एकशे वीस अंशाचा कोन प्राप्त केला जाऊ शकतो मित्रांनो ह्या सत्रात एवढेच आता भेटूया पुढील व्हिडिओत अजून काही रचना घेऊन धन्यवाद